नमस्कार मित्रांनो लक्ष सरकारी एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीससाठी साठी काही आपण टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार काही प्रश्न पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे बघा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम बघा एकोणीसशे सहासष्ट साली अस्तित्वात आला दुसरा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात माढोक पक्षी अभयारण्य आहे तर महाराष्ट्रातील बघा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा तलाटी या पदाचा नियुक्ती अधिकारी कोण असतो तर तलाटी या पदाचा नियुक्ती अधिकारी बघा उपविभागीय अधिकारी असतो त्यानंतर चौथा प्रश्न आहे पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले होते तर पानिपतचे पहिले युद्ध हे बघा पंधराशे सव्वीस साली झाले होते तर ते कोणात झाले होते बघा बाबर आणि इब्राहिम लोधी यामध्ये इब्राहिम लोधीचा मृत्यू झालेला त्यानंतर या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा सा पाया रोवला गेला पाचवा प्रश्न आहे बघा सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे केरळ राज्यामध्ये स्थित आहे आणि हे निलगिरी टेकड्यांमध्ये आहे त्यांचा पुढचा सहावा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये पितळखोरी लेणी कोठे आहेत तर याचं योग्य उत्तर आहे बघा महाराष्ट्रामधील पितळखोरी लेणी हे छत्रपती संभाजीनगर येथे आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बाबत थोडीशी माहिती मराठवा मराठवाडा विभागातील सर्वात मोठे शहर त्यानंतर बावन्न दरवाजाचे शहर म्हणून या जिल्ह्याची ओळख प्रसिद्ध अजिंठा आणि एलोरा लेणी त्यानंतर बिबिका मकबरा जुने नाव खडकी आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केव्हा तर पंचवीस ऑगस्ट दोन त्यानंतर बघा पुढचा सातवा प्रश्न आहे भारतातील कोणत्या शहराला आय टी हब असे म्हणतात याचं योग्य उत्तर आहे बघा बेंगलोर आणि महाराष्ट्रातील कोणत्या शहराला तर मुंबई त्यानंतर आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रशासकीय के न्यायालय केव्हा स्थापन करण्यात आले तर महाराष्ट्रात प्रशासकीय न्यायालय बघा आठ जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्थापन करण्यात आले त्यानंतर नवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि तो कोणता आहे तर कोयना जलविद्युत प्रकल्प नदी कोणती आहे कोयना त्यानंतर दहावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या चादरीला जी आय टॅग मिळाला आहे याचं योग्य उत्तर आहे बघा सोलापूर महाराष्ट्रातील सोलापुरी चादरीला टॅग मिळाला आहे आणि टॅग प्राप्त करणारा हा पहिला उत्पादन होय लक्षात असू द्या अकरावा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक अकरा वेळा आमदार राहिलेले नेते कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे बघा गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातील अकरा वेळा आमदार राहिलेले नेते आहेत आणि मतदारसंघ कोणता आहे तर सांगोला पुढचा बारावा प्रश्न महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे नेते कोण आहेत तर ते आहेत देवेंद्र फडणवीस आणि पुढचा प्रश्न आहे तेरावा पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले व एकमेव मुख्यमंत्री कोण आहेत याचं योग्य उत्तर बघा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले व एकमेव मुख्यमंत्री आहेत आणि कार्यकाळ कोणता आहे तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथजी एक शिंदे त्यानंतर चौदावा प्रश्न आहे बघा सर्वाधिक काल मुख्यमंत्री पद भूषवणारे कोण आहेत तर याच योग्य उत्तर आहे बघा वसंतराव नाईक आणि सर्वात कमी वयात मुख्यमंत्री बनणारे कोण आहेत तर ते शरद पवार आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किती वेळा लागू झाले आहे तर ते तीन वेळा लागू झाले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण चौदा प्रश्न अतिशय महत्त्वाचे पाहिलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद